आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केंद्र आणि राज्यातील सरकार हकला, प्रकाश आवाडे सोमवारी इचलकरंजी बंद ठेवण्याचं केलं आवाहन. काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश आवाडे यांनी राज्य आणि केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. महागाई वाढवलेल्या सरकारला हकलून लावा असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सोमवारी इचलकरंजी शहर बंदची हाक दिली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे वाढलेले दर आणि सर्व स्तरावर सरकारला आलेलं अपयश यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे असं मत आवाडे यांनी व्यक्त केलं. डिझेल आणि पेट्रोल दरवाढीमुळे वस्त्रोद्योग आणि कृषी धोक्यात आल्याचं मत त्यांनी मांडलं. आता जनतेनं एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीत सरकारला दूर करावं असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी शहरातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. महागाई प्रचंड वाढायला लागल्या. गॅस ज्याचा गॅस उल्लेख आता महागाई वाढली म्हणून होतो, 350 रुपयेचा गॅस आता 900 रुपयावर गेला आणि ते सुद्धा त्यांनी योजना शेगड्या गॅस फुकट देतो म्हणून त्यांनी योजना दिली. मोठे मोठे भारतभर त्याचे बोर्ड लावले, प्रचंड गाजावाजा केला. एक शेगडी आणि एक गॅस काही ठिकाणी दिले, त्याला दुसरी शेगडी कुणालाही भगिनींना कुठल्याही गावात मिळाली असेल तरी विचार. मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो,